सप्तशृंगी हागड महाराष्ट्रामधील नाशिक या जिल्ह्यामधील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाचे आराध्य दैवत असलेला सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. विशेषतः म्हणजे ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेला गिरजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. 33 वर्ष देव जमा झाले, मग 33 कोटी देवापासून आहे भगवतीने शक्ती मागली, शक्ती भक्ती घेतली. भक्ती मागल्यानंतर मग मशीननाथने सांगला वरात कर, वरात केल्यानंतर मग 33 कोटी देव आणि 8 राधामध्ये हत्यार दिलं आहे भगवतीचे. हत्यार दिल्यानंतर नवदुर्गा नव अवतार झाले आहे भगवती. मग वाघावर बसले. मग दैताशी मागं धावल्यानंतर 7 डोंगरात 7 खिंडा पडल्या आहेत ना. खूप दिवसांपासून झालेला प्लॅन आज पूर्ण होणार होता. बॅग पॅक करून आम्ही निघतो सप्तशृंगी गडाकडे. जाताना काही सुंदर नजारे अनुभवायला भेटतात. सुंदर फुलांनी भरलेला कसारा घाट आम्ही नुकताच क्रॉस करून नाशिकमध्ये एंटर करतो. 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही सप्तशृंगी गडाकडे पोहोचतो. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी महिषासुराचे मंदिर होते. भक्तांची गर्दी वाढत होती. अशाच ठिकाणी आईचे वारे अंगात येतात हे साजिक आहे. असेच अनुभव आम्हाला बघायला भेटतात. पेढा सो हे आपल्याला भेटलं आहे 100 रुपयामध्ये. असंच घेऊन जाऊ ना डायरेक्ट? नाही असंच घेऊन जाऊच आहे. गणपती बाप्पांची छोटंसं मंदिर आहे आणि सकाळचे 6 वाजलेत ना. हां 6 वाजलेत आणि वरती जाण्यासाठी टोटल 472 पायऱ्या बरोबर, 472 पायऱ्या आहेत. आणि तुम्ही रोपवेनी पण येऊ शकता. रोपवेची प्राईज आहे 110 रुपये. तर आम्ही पायऱ्यांनीच जाणार आहोत. तर यासोबत नमस्कार, माझं नाव कुशान डोरे, मी नाशिकचा आहे. समोर आहे मार्तंड ऋषीचा पर्वत आहे, त्यांचं मंदिर आहे. वरती जाऊ शकतो? हो जाऊ शकते. आणि एक समोर दिसतंय इकडं तो धोडप किल्ला म्हणून, आपण गुगलवर सर्च मारू शकतो. हा वाला दिवस उजळत चालला होता. काही वेळात सूर्य सुद्धा उजळणार होता. आईचे नाव घेता घेता आम्ही मंदिराजवळ पोहोचणार होतो. हे तुम्हाला फक्त तुम्ही जेव्हा पायरी येणार तेव्हाच तुम्हाला दर्शन होणार. अदरवाईज कुठे इमर्जन्सी पायरी इथं जर काही झाली, गर्दी जास्त लॉट वगैरे झाला तर इमर्जन्सी पायरीसाठी तो मार्ग दिलेला आहे. जेणेकरून कुणाला चक्कर आली किंवा काही अपघात घडला त्यासाठी तो पायरीचा मार्ग दिलेला आहे, इमर्जन्सी पब्लिकला बाहेर काढण्यासाठी. 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी हे आज्ञा शक्तीपीठ आहे. बाकीचे 3 पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी व माहूरची रेणुका. 18 हातांच्या या जगदंब देवीच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भाविक येतात. आपल्या दादांनी खूप चांगली माहिती दिली आतापर्यंत. आम्हाला एवढी माहिती नव्हती आईबद्दल, तर ते आम्हाला खालीच भेटलेत. खालपासून तर वरपर्यंत आतापर्यंत त्यांनीच माहिती दिली. शेवटी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचतो. आमचे दर्शन होते. काही लांबून आलेल्या भक्तांसोबत संवाद होते. अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकारी साऱ्या दैत्यांचा बधकारी, धन लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली.
अनुभव घेतले आम्ही. मस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली. दर्शनानंतर आम्ही खाली उतरतो. दिवस सुद्धा उजेडला होता. मंदिराच्या परिसरात काही वेळ फिरतो. सो आम्ही तिकडे होतो. आम्हाला 500 रुपयामध्ये रूम भेटलेली आणि आम्ही त्यांनी 700 सांगितलेली, पण नंतर ते 500 वरती आले. आम्ही थोडीफार म्हणजे बोललो की काका थोडं कमी करा, तर त्याने 500 रुपयामध्ये रूम दिली. आणि तुम्हाला इथे थोडं स्वस्तामध्ये हवं असेल तर तुम्हाला इकडे आहे हे निवास व्यवस्थान दिसतं इथे समोर. हे आहे एक ट्रस्ट, त्याचे नाव आहे भक्ती निवास. इथे 100 रुपयापासून रूम चालू होते. मंदिराजवळ असलेले हे तलाव, अनेक भक्त इथे येतात, आंघोळ करतात असे बोलले जाते. या तलावामध्ये आंघोळ केल्यानंतर आपले पाप नष्ट होतात. तुम्ही येत असाल तर या तलावाला नक्की भेट द्यायला विसरू नका. माहित पडतं की आपल्या एक्सपिरियन्स का असतो. जोपर्यंत तुम्ही तिकडे जाणार नाही तुम्हाला माहीत कसं पडणार की तुम्ही कुठे गेल्यानंतर त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव कशी होणार. तर आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव इकडे आल्यानंतर आम्हाला कळाली. आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यापासून आम्ही प्लॅन करत होतो, पण तो प्लॅन काही कारणाने पूर्ण होत नव्हता. पण या क्षणी आम्ही तो प्लॅन सक्सेस केला आणि आम्ही इथं पोहोचलो. तलावाच्या बाजूला एक पॉईंट होता. बाजूला जाण्यासाठी एक वाट होती. या पॉईंटला आम्ही पोहोचतो. सुंदर नजारा परत अनुभवायला भेटतात. या ठिकाणी आई सप्तशृंगीची हिस्ट्री आहे. त्यानंतर ते वर आले. मग वर आल्यानंतर सत्यमावलीच्या स्वप्नात गेले. सत्यमावलीच्या स्वप्नात आल्यानंतर शेतकड्यावर येत इडून गाडी उतरवतो. तर सत्यमावलीने मग काय केलं, मला जर बाळ झाला तर मग शेतकड्यामधून गाडी उतरावं. मग काही दिवसानंतर सत्यमावलीला बाळ झाला. बाळ झाल्यानंतर मग इडून शेतकड्यामधून व्रत उतरवला. नवरा होता तो, नवरावतून पळला गडे होता. त्याचं नाव बांगडी पठाण होता. त्यांनी बांगडी पठाणने बांगला बरोबर तिकडे डोंगरावर जाऊन खेळून आले. इडं नवस पाणी फेळून गेल्या ते बाळ झाला. त्याचं नाव सत्य होता आणि उन्या बाळ झाला. सप्तशृंगी गडाजवळील असलेले शेवटचे 150 वर्ष जुनं असलेले मंदिर म्हणजे हे हेमाडपंती श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. इथे सुद्धा आम्ही जातो. विशेषतः म्हणजे हे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. इथे एक शिवलिंग आहे जी त्र्यंबकेश्वरची मूर्ती दर्शवते. ओके, सो मंडळी आपण पूर्ण दर्शन घेतलंय. सगळ्यात पहिले आपण गेलो आईकडे. तिकडे सप्तशृंगी आईचं देवस्थान येते. वरती गेलो खूप सकाळी लवकर गेलो. त्यानंतर तिथून खाली आलो. खाली आल्यानंतर आपल्याला हे तलाव दिसलं. तलाव त्यानंतर तुम्हाला या तलावनंतर तिकडून एक खाली जाण्यासाठी वाट आहे. तिकडे जा. तिकडे तुम्हाला एक म्हणजे सीन बघायला भेटेल. एक सत तो ह्या पे मतलब नवरात्र में बहुत ज्यादा भीड़ रहेगा. काफी भीड़ होती है. 3-4 लाख आदमी पब्लिक रहती है. हाँ. और गर्दी बहुत रहती है. हाँ. तालाब पे जगह नहीं रहता है. आदमी फोटो हम लोग नीचे शूट करते हैं. हाँ. और ये माता का ये सप्तशृंगी गढ़ इनको बोला जाता है. हाँ. और नवरात्रा में चैत्रा में भी बहुत गर्दी रहता है. अच्छा, चलो अच्छा हुआ. तुमसे मिलके अच्छा लगा. चलो धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही इथं येत असाल तर यांना कॉन्टॅक्ट करा. हे फोटोग्राफर आहेत, खूप चांगले फोटो काढतात. मी तिकडे बघितलं. हां हां. सो मित्रांनो, आपण आता आहे मंदिराच्या पायथ्याशी. आपलं एकदम छान पूर्ण दर्शन झालंय. खूप छान वाटलं. आमचं खूप दिवसापासून इकडे येण्याचा प्लॅन होता. तो पण तो प्लॅन यशस्वी नव्हता होत.
काही कारणामुळे. सो आज आपण फायनली आईकडे आलो, दर्शन घेतलं, खूप छान वाटलं आणि खूप चांगली वाईब होती वरती. आपल्याला काही भक्तसुद्धा भेटले, त्यांच्याकडून जाणून घेतला आणि जाताना आपल्याला एक सर भेटलेले, अंकुश सर, त्यांनी खूप चांगली माहिती दिली पूर्ण वरपर्यंत. सो व्हिडिओ आपण इथे संपवतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.